शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काकू, आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास दिवस आहे. मला माझ्या कमाईचा पहिला चेक मिळाला आहे. तुम्ही मला जे पैसे दिले होते त्याचा हा पहिला हप्ता. श्रद्धा, अजून एक गोष्ट आहे. काय? हा तर खूपच सुंदर हार आहे. ह्याच्याबद्दल आईला कळू देऊ नकोस. सॉरी, तुमच्या शर्टावर डाग लागेल. तुम्ही खोलीमध्ये जा आणि शर्ट बदलून घ्या. मी तुमच्यासाठी दुसरा शर्ट काढून देते. अरे हळू ना. ते चुकून झालं. एकदा चेक करून घ्या. जोरात दरवाजा आपटल्यामुळे आपण अडकणार तर नाही ना? का? असं एकदा आधी झालं होतं. एकदा कीर्तीने जोरात धक्का मारून दरवाजा बंद केला होता आणि मग दरवाजा अडकला, उघडलाच नाही. मग पूर्ण रात्र मी खोलीतच अडकून बसले होते. एकदा चेक करून घ्या. तुझ्याकडून हा दरवाजा उघडला गेला नाही? काळजी करू नकोस, मी आहे ना. बघ, काही अडकणार नाहीये. अरे अरे अरे, काय करताय तुम्ही? अहो, सगळे झोपलेत. हा तर खरंच बंद झाला. आपण इतकी तयारी केली आहे, सगळं वेस्ट होऊन जाईल. म्हणजे आपण इथून बाहेर नाही निघू शकणार? आपण खोलीत अडकलोय. ते मी ना सिनेमामध्ये बघितलं होतं. तो हिरो त्यामध्ये ना एकदा डावीकडे फिरवतो, एकदा उजवीकडे आणि दरवाजा उघडतो. मी तर सगळं करून बघितलं पण जरासा हालत सुद्धा नाहीये. तू काय दात काढतीयस? आणि तसंही हा दरवाजा तुझ्या इतक्याशा पिनेने उघडणारच नाहीये. आता एकच मार्ग आहे. कोणता? शेवटचा मार्ग. हाच की आजची रात्र इथेच काढावी लागेल. आईला सरप्राईज पण देता येणार नाही. आणि हा माझा फोन, अरे ह्याच्यातली तर बॅटरी पण संपली आहे. चार्जर सुद्धा आणला नाहीये. सगळं आजच व्हायचं होतं. Thank you.
आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला, कुणाच्या तरी लक्षात राहिलं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काकू. थँक्यू बेटा. आणि माझ्या लाडक्या आईसाठी हे छोटस कार्ड बघ ना. पण मला सांग, तू इथे काय करतेस? बाबा तुला वरती खोलीत बोलवताय. तू चल बेटा, मी येते लगेच. पण काकू, दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी 12 वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभय सोबत नाही. अभय, कमीत कमी आईंचा फोन तरी उचला ना. त्यांना वाढदिवसाच्या कमीत कमी शुभेच्छा तरी द्या. त्या तुमची वाट बघत असतील. नाही, ह्यावेळी तर मी तिला भेटून तो हार देऊन शुभेच्छा देणार आहे. पण मग आता आपण काय करू शकतो? खोलीत अडकलोय, दरवाजा बंद आहे, बाहेर निघू शकत नाहीये. अशा वेळी तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोललात तर त्यांना वाईट नाही वाटणार. अरे नाही नाही, वाटलंच होतं याची बॅटरी संपणार आहे. दिल ने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे. तस तर आपण इथे तुमचा शर्ट बदलायला आलेलो ना. मी आता तुम्हाला दुसरा शर्ट देते. इथे या कपाटातच कुठेतरी असणारच. मोहब्बत हो गई है तुमसे. अरे, लाईट पण आलेत आणि दरवाजा सुद्धा उघडाय. कुणी चोर डाकू खुनी तर घुसला नाही ना घरात? कोणीच नाहीये घरात. हा आवाज बहुतेक हा अभयच्या खोलीतून येतोय. यावेळी जाऊन बघतेच. असं वाटतंय तुमच्या कपाटाला पण हेच वाटतंय की सगळं सामान व्यवस्थित ठेवायला हवं. ते मी अरे, तुमच्या हा सुद्धा गुण आहे. हे कुठे सापडलं तुला? दे परत दे मला. हे इतके सुंदर स्केचेस
हे तुम्ही बनवलेत? तुम्ही तर कलाकार आहात, हे तर फारच सुंदर आहेत। श्रद्धा, हे तर मी लहानपणी करत होतो, इतकंही काही चांगलं नाहीये, दे मला परत दे। म्हणजे हे सगळं तुम्ही केलंय? क्या बात है अभय, तुम्ही तर खरच कलाकार निघालात, किती सुंदर आहेत। काय फायदा अशा कलेचा, ज्याच्यासाठी बनवलं होतं तोच माझा राहिला नाही। पण खरं सांगू, हे खूपच सुंदर आहेत। श्रद्धा, तू मला हे परत दे। अरे अरे अरे, फाटीला हे श्रद्धा, अरे नाही नाही प्लीज, किती सुंदर आहेत। दे 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 श्रद्धा, अहो थांबा ना श्रद्धा, अहो असं नका करू, फाटी दे परत दे श्रद्धा, अहो अरे अरे फाट फाटी। वाढदिवसाला तिच्या मुलाचा आणि सुनेच्या रोमॅन्सचा व्हिडिओ गिफ्ट म्हणून देते। तिकडे तिकडे पाले पाले, श्रद्धा श्रद्धा मला वाचव। पाल, खूप मोठी आहे, मोठी आहे श्रद्धा, श्रद्धा प्लीज प्लीज मला वाचव श्रद्धा, श्रद्धा ती मला खाऊन टाकेल श्रद्धा, श्रद्धा प्लीज वाचव मला, मी नाही बघू शकत, तिला हाकल प्लीज प्लीज, तिथून तिला हाकल। तुम्हाला पालेची भीती वाटते? ती किती मोठी आहे, ती खाऊन टाकेल मला, तिला तिला हाकल ना, तू काहीतरी कर ना, तू काही करणार नाही। काकू, कुठे हरवले आहात तुम्ही? तस तर तुमचा मुलगा हरवलाय श्रद्धाच्या प्रेमात, बघा ना तुमचा वाढदिवस पण विसरला, आणि कदाचित तुम्हालाही। तनुजा वहिनी, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। माझ्याकडून हे छोटस गिफ्ट तुझ्या साठी घ्या। आला माझ्या मुलाचा मेसेज। वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बहिणी, हे घ्या तुमचं गिफ्ट। अरे देवा, आला का अभयचा मेसेज? अगं तू ना गप्पच बस, आणि इतकी रात्र झाली आहे, तुम्ही दोघी इथे काय करताय? जा तुमच्या रूम मध्ये, तेच बरं राहील। जा पटकन। यश्विताई, यश्विताई लवकर बाहेर या। मी केव्हापासून तुम्हाला बोलवते, माझा आवाज नाही आला का तुम्हाला? काय झालं तनुजाताई, तुम्ही इतक्या चिडलेला का दिसताय, काय झालं? अरे आधी तुम्ही मला हे सांगा की तुमची लाडकी आहे कुठे? कीर्तीने परत काही केलं का, काय झालं सांगा ना मला। अहो आधी तुम्ही मला हे सांगा की तुमची श्रद्धा तुम्हाला सांगून गेली होती का की एवढ्या रात्री ती कुठे चालली आहे? श्रद्धा नाही सांगितलं ना, मग फोन करा तिला आणि विचारा तिला कुठे आहे ती। हो मी विचारते, लावा फोन।
number you have called is currently switched off. नाही उचलत आहे ना तुमचा फोन? अरे ती तुमचाच काय, कोणाचाच फोन उचलणार नाहीये, कारण ती हे सगळं करण्यात व्यस्त आहे. थांबा, मी दाखवते. हे बघा बघा, बघ ना किती भयानक आहे ती. माझ्याकडे बघती ती, ती, ती माझ्या आत घुसून मला मारे. प्लीज मला वाचव. ती पाल तुमच्याकडेच बघतीये. प्लीज प्लीज तू जाना जाना. श्रद्धा श्रद्धा काहीतरी करना. प्लीज काहीतरी करना. प्लीज श्रद्धा, तिला बाहेर काढ. अरे अभय, तुम्ही पालीला घाबरता. तिला काढना श्रद्धा प्लीज. अरे अरे, ती तुमच्याकडेच येते. तुम्हाला हे सगळं माहित होतं ना? नाही तनुजाताई, मला कळतं. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुमची श्रद्धा माझ्या अभयला माझ्यापासून दूर ठेवते, हे हे असं वागून? अरे माझ्याच वाढदिवशी माझ्याशीच ही दोघं खोटं बोलली की हे कामासाठी बाहेर गेलेत. ना फोन केला ना फोन उचलला. देवा, मी आयुष्यात कधी असा विचार केला नव्हता की माझाच मुलगा माझाच मन इतकं दुखवेल. देवी माते, यापेक्षा तू तुझ्याकडेच बोलावून घे ग. नाही तनुजाताई. मी अजून यापेक्षा जास्त ममतेचा अपमान नाही सहन करू शकत. देवा, मी मरून गेले तर बरं होईल रे बाबा. अरे नाही नाही तनुजा ताई, तुम्ही असं बोलू नका. शांतच बसा. अरे वहिनी, अरे वहिनी काय झालं? अरे काय झालं तनुजा, रडतीस का तू? बघा ना अनुजी, आपला मुलगा अभय माझ्याशीच खोट बोलायला शिकलाय. त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा नाही दिल्या, उलट घरीच आहे तो श्रद्धा बरोबर आणि म्हणाला की बाहेर कामाला गेलाय. माझा तर विश्वासच बसत नाहीये कि आपला अभय इतका बदललाय. अरे देवा. काही हरकत नाही, काही काम करत असतील. रात्री खूप झाली आहे, उशीर झाला आहे. चलिये चल चल, आराम करा तुम्ही लोक. अभय, तुम्हाला खरच पालीची भीती वाटते? तर माझं रक्षण केलं पाहिजे ना, तिथे उभी राहून माझ्यावर हसतेस. रक्षण? उलट्या बिचाऱ्या पालीला रक्षणाची गरज आहे. बघा बर, किती छोटीशी आहे ती. छोटी आहे ती? तुला ना डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे, तुझे डोळे तपासायला पाहिजेत. श्रद्धा, मी तुझ्या पाया पडतो, प्लीज तिला इथून काढ ना, मला भीती वाटते यार. माहित नाही, परत कुठेतरी लपून बसलीये, परत बाहेर येईल आणि तुमच्या अंगावर बहुतेक पडेल. हो. अभय, मला ना खरच विश्वास बसत नाही की तुम्हाला पालीची भीती वाटते. म्हणजे अभय अधिकारी पालीला घाबरतात. इतर वेळी तर नेहमीच राग तुमच्या नाकावर असतो ना, आणि हे काय तुम्ही पालीला घाबरलात? ते काय झालं, तुम्ही असं का बघताय? ते पहिल्यांदाच तुला असं हसताना बघतोय ना. कुठे लपून ठेवलं होतं या श्रद्धाला? तस हा कपडा लक्षात आहे? तुला अजिबात लाज नाही वाटली स्वतःच्या लहान बहिणीकडून हे भीक म्हणून घ्यायला? त्या दिवशी तुम्ही मला खूप ओरडला होतात आणि आज तुम्हाला हसायला येत आहे. बघ ना, आपण आधी किती लहान सहान गोष्टींवरून भांडायचो ना.
पण मला ही गोष्ट आधीपासूनच माहीत होती की हा जो राग आहे ना तो तुमच्या अगदी नाकावर असतो. हो का? तुझ्या लहान बहिणीला समजाव ना की माझ्याशी भांडू नकोस म्हणून. ती आणि तिचा तो सोशल व्हिडिओ. अरे तू तिचे व्हिडिओज बघितलेस? थांब दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे आम्ही आहोत आणि हे आमचा सासर. पण आमच्या सासूबाईंनी ना मला हलवा बनवायला सांगितलंय. तुम्हाला बघायचं का हलव्याचा जलवा? हे बघा. तुम्हाला माहितीये माझ्या ना हाताला पण भाजलंय आज आणि मन सुद्धा. तुम्ही ना आमचे व्हिडिओज ना असेच बघत राहा. कमेंट नक्की करा. ओके. ओहो बघा ना मित्रांनो, हा भाजल्याचा डाग या सुंदर सुंदर अशा नखांना कस खराब करतोय. पण काहीच प्रॉब्लेम नाही, मी यावर आता लेप लावून सगळे डाग झाकून टाकेन. मग कोणाला समजणारच नाही. आणि मग तुम्हाला रोज नवीन नवीन डान्स चे व्हिडिओ बघायला मिळतील. बाय बाय. अभय, आपण आता हा विचार करायला हवा की या रूम मधून बाहेर कसं पडणार. विचार काय करायचा आहे? सकाळ होण्याची वाट बघावी लागेल. ठीक आहे, तुम्ही झोपण्याची तयारी करा. मी तुमच्यासाठी दुसरा शर्ट काढून देते, तुम्ही फ्रेश होऊन या. किती छान झालं असतं जर ह्या सुंदर रात्रीची सकाळच झाली नसती. तुला खरंच काही काम होतं की फिरायला आलीयस? अभय बघ ना, ती श्रद्धा आहे का? काय बोलतीयस तू? श्रद्धा आता ऑफिस मध्ये असेल. हो ती, मलाही तेच वाटतंय, ती कोणीतरी दुसरीच असेल. मला माहित नव्हतं की हिचं ऑफिस इतकं छान आहे.